आपण एका आगळ्या वेगळ्या गणपती बाप्पाला भेट द्यायला आलेलो आहोत, ते म्हणजे बुकलेट गायकडे। आता हा बुकलेट गाय कोण आहे तर आपण त्याला सुद्धा भेटणार आहोत, पण तुम्ही माझ्या मागील जे दृश्य बघत असणार ते जरा वेगळंच आहे। गणपती बाप्पा जरा आगळा वेगळ्याच पद्धतीने इथे स्थापना करण्यात आलेली आहे बाप्पाची। तर आपण भेटणार आहोत ही जी स्थापना केली आहे त्या बुकलेट गायला, आणि तो म्हणजे अमृत देशमुख। हॅलो अमृत। हॅलो, हाय नकुल, थँक्यू सो मच। अमृत, बुकलेट गाय म्हणून तू सगळीकडे प्रसिद्ध झालेला आहेस, आणि काय नेमकी संकल्पना आहे बुकलेट गायची? भारताच्या तरुणांमध्ये वाचनाची गोडी पुन्हा एकदा निर्माण व्हावी याचा ध्यास मी घेतलाय, आणि मी पूर्ण आयुष्य माझं यासाठी झोकून दिलंय। तर मिशन मेक इंडिया रीड असा एक मिशन मी धरलाय। तर ही जी जाडजाड पुस्तकं अवांतर वाचनाची असतात, जे आजकाल तरुण लोक म्हणतात की आम्हाला वेळ नाही आहे वाचायला, तर मी ती वाचेन तुमच्यासाठी, आणि त्याचा 20 मिनिटाचा सारांश बघ। मार्कस ओल्डिस फरारी, चाणक्य नीती, रिच डॅड पुअर डॅड, आणि ते 20 मिनिटाचा सारांश मी पूर्ण भारतभराला आणि जेवढे पण मित्र आहेत मैत्रिणी आहेत त्यांना फ्रीमध्ये, माझा एक ॲप आहे बुकलेट नावाचा, तो त्यात सगळ्यांना मी ऑडिओ आणि टेक्स्ट असे 20 मिनिटाची समरी तुम्ही माझ्याबरोबर ऐका, वाचा, आणि समरी आवडली तर पुस्तकं विकत घ्या आणि ते वाचा। अमृत, या वर्षीचा जे गणेशोत्सव आहे तिकडे म्हणजे गणेशोत्सवाचा जे मज्जा आहे, धमाल आहे, ती तर बाहेर वेगळ्याच पद्धतीने चालली आहे। कारण कोविड होता त्यामुळे 2 वर्षानंतर बाप्पा आलेत धामधूम मध्ये, तर तुझ्या घरी यावर्षी बाप्पांचं आगमन कसं केलं आणि ही संकल्पना जी आहे ती कशी सुचली तुला, आणि या डेकोरेशन मध्ये तू नेमकं काय मेसेज देऊ इच्छितो? मी ठरवलेलं की पुस्तकांच्याच अवतीभोवती करायचं, आणि तुम्ही बघितलं तर बाप्पा पण ते बिझी आहे, पुस्तक वाचतोय, मला ते श्लोक वाचतोय, सो ह्या घरात ते पुस्तक वाचल्याशिवाय जात नाही। तुम्हाला दिसेल की इथे पुस्तक आहे, आणि हा गणपती आम्ही घरी बनवला स्वतः शाडूच्या मातीने यूट्यूबवर बघून, आणि तसं तर इथे अंगावरती कुठे हार नाही फुलांचा, आणि पुस्तकांचा हार बनवला आहे बघ इथे, सो हारही पुस्तकांचा आहे। आणि थीम अशी आहे की इथे 75 दिसते तुला, नक्की 75 डेव्हलपिंग म्हटलंय, म्हणजे आपण आता एक डेव्हलपिंग नेशन आहोत आणि आपण आता 75वा स्वातंत्र्य साजरा केला, आणि इथे 100 आकडा दिसतोय तुला, आणि तिथे डेव्हलप्ड असं दिलंय। म्हणजे आमचं असं स्वप्न आहे की जेव्हा आपण 100वं स्वातंत्र्य वर्ष साजरं करू तेव्हा आपण एक विकसित राष्ट्र व्हायचं एक स्वप्न आम्ही बघतोय, आणि ते कसं साध्य करायचं तर मिशन मेक इंडिया रीडद्वारे पुस्तकं वाचून, आणि ते कोणामुळे राय लाल रंगाचा तुला माणूस दिसतोय, तर हा कोण माहिती, हा तू आणि मी, आपणच आपल्या देशाला विकसित राष्ट्र करू पुस्तकं वाचून आणि वाचन संस्कृती रुजवून, अशी एक थीम आहे। पुस्तकांचा एक स्टेप्स बनवलं बघ, सो ते स्टेप्स आणि पायऱ्या चढून आपण ते स्वप्न गाठू शकतो, अशी ती थीम आहे। गणपती बाप्पा आहे आणि त्याच्याजवळ उंदीर कुठे दिसत नाहीये, मात्र माऊस दिसतोय, काय काय घडलं, काय होतं हे सगळं बनवताना? तर आम्ही घरी बनवत होतो आणि खूप चुका केल्या कारण आम्हाला येत नाही, आणि माती संपली शाडूची, तर करायचं काय, मग घरात एक माऊस होता त्याची वायर कापून मग कम्प्युटरचा माऊसच ठेवला आणि शॉर्टकट मारलं, तर ते लोकांना तेही आवडलं। नक्कीच सर, म्हणजे एकीकडे आपण डेव्हलपिंग आहोत आणि दुसरीकडे टेक्नोसॅव्ही सुद्धा आपण होत चाललोय, तसंच बाप्पा सुद्धा टेक्नोसॅव्ही होत चाललाय, असं हरकत नाही। अमृत, तू काय मेसेज देऊ इच्छितो आजच्या तरुण पिढीला, जे की डेव्हलप्ड कंट्री म्हणजे विकसित देश आपल्याला बनवायचा असेल तर काय करणं गरजेचं आहे आजच्या या युगामध्ये? कारण APJ अब्दुल कलामांचं स्वप्न होतं की 21 म्हणजे 2020 पर्यंत 2020 हे जे APJ अब्दुल कलामांनी स्वप्न पाहिलं होतं विकसित राष्ट्राचं, विकसित देशाचं, ते मात्र पूर्ण होऊ शकलं नाही, पण आपण नक्कीच 100वा जेव्हा स्वातंत्र्य दिन साजरा करू तेव्हा नक्कीच डेव्हलप झालेलो असू, तर नेमका काय मेसेज तू देऊ इच्छितो? नक्कीच, आपल्याला फार काय मोठा महात्मा बनायचं नाही आहे, साध्या गोष्टी जे आपले नॅशनल लीडर सांगतायत की आता मी ठरवलंय की जे जे पाहुणे येतील गणपती दर्शन घ्यायला 10 दिवसात त्यांच्याकडे 2 वचनं मी मागितली आहेत, आणि ती असं आहे की पहिलं की बाहेर जाताना कुठे एक कापडाची पिशवी जवळ ठेवावी,
आता मी काय केलं, हे लोक काय होतात की प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका, पण हा क्लिअर संदेश नाही आहे. मग नेमकं करायचं काय? कारण बऱ्याच वेळा काय होतं नुपूर की आपण अरे आपल्याला ऍपल घ्यायचं होतं, मग फ्रूटवाल्याला सांगतो ऍपल द्या आणि मग तो पिशवी देतो प्लास्टिकची, आणि मग तो तर असं करणारच कारण त्याला बिझनेस करायचा, धंदा करायचा. तर आपण, मी एकदा मोटर बाईक मध्ये एक कापडाची पिशवी ठेवली, म्हणजे गाडीत एक कापडाची पिशवी ठेवली आणि माझ्या बॅगेत एक कापडाची पिशवी ठेवली. सो कुठेही आपल्याला आणायचं काय पटकन घेता आलं की मला अरे त्याला नाही सांगायचं की मला प्लास्टिकची पिशवी नकोय, मी आणली आहे माझी कापडाची पिशवी. तर हे एक वचन. आणि दुसरं की ओला कचरा आणि सुका कचरा जर वेगळं करायचं ठरवलं आपण, तर वेस्ट मॅनेजमेंटला खूप ते उपयोग होतो. कारण सर्वात मोठा प्रॉब्लेम त्यांचा तोच आहे की ते सेग्रेगेट करणं, वेगळं करणं. सो हे दोन प्रॉमिस मला तुझ्याकडून हवे आणि आपण दर्शकांकडून. नक्कीच, मी सुद्धा तुला हे प्रॉमिस देते. ऑलरेडी माझ्या बॅग मध्ये सुद्धा कापडी पिशवी असते आणि मी सुद्धा ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवते. आणि वाचन सुद्धा, म्हणजे वेळ मिळेल पॉकेट टाइम काढून वाचन करण्याचा मी प्रयत्न करत असते. आता प्रेक्षकांच्या भेटीला कुठलं पुस्तक येत आहे तुझं नवं? तशी मी 4-5 पुस्तकं एकत्र वाचत असतो. आता रिचर्ड ब्रॅन्सनचं मी वाचतो, एक युकेचा उद्योजक आहे. त्याच्यानंतर गांधीजीज प्रिन्सिपल्स इन मॅनेजमेंट असे खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे. गांधीजींची फिलॉसॉफीज आजकालच्या बिझनेस मॅनेजमेंटमध्ये कसे वापरू शकतो असं त्या लेखकाने छान वर्णन केलं आहे. आणि तिसरं मी वाचतोय विंग्स ऑफ फायर, जे तू डॉक्टर कलामांचं उल्लेख केलास, ते मी पुन्हा एकदा त्यांचं पुस्तक वाचतोय. कारण आता 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करणार होतो आपण, तिथे त्यांचं बर्थ ऍनिव्हर्सरी आहे डॉक्टर कलामांची. तर नक्कीच या बुकलेट गाय, म्हणजे अमृत देशमुखच्या तुम्ही इंस्टाग्राम आणि युट्यूबला सुद्धा त्याचे अनेक व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि त्याचं ऍप्लिकेशन सुद्धा आहे, ते सुद्धा आपण त्याच्याकडून पुन्हा त्याच्याविषयी माहिती घेणार आहोत. ऍप्लिकेशनचं नाव काय आहे आणि ते प्ले स्टोअर वरून कसं डाउनलोड करायचं? तर बुकलेट नावाचा ऍप आहे, मोबाईल ऍप, तो प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर दोन्हीवर उपलब्ध आहे. पण त्यात एक गंमत आहे की तुम्ही जर प्ले स्टोअरवर जाऊन तो ऍप डाउनलोड केला तर असं नाही की तुम्हाला ते 300-400 असे मिळून जाणार. मी मिशनचे गेट बंद केले आणि ते तुम्हाला एक मोठा लाल रंगाचा कुलूप दिसेल, त्याची चावी तुम्हाला शोधायची आहे. जस्ट टू एन्श्युअर की तुम्ही सिरियस आहात, कारण मला ऍप डाउनलोड्स वाढवण्यात काही इंटरेस्ट नाही. आणि म्हणून ते 40 लाख लोक जे ऑलरेडी गेटच्या आत आहेत, माझ्याबरोबर पुस्तकं वाचतायत, त्यांच्याकडे ती चावी आहे. तर तुम्हाला फक्त ती शोधायची. मे बी तुम्ही इंटरनेटवर जाऊन म्हणजे युट्यूबवर कमेंट करा, इंस्टाग्रामवर कमेंट करा आणि कोणीतरी तुम्हाला ती की देईल. म्हणजे कशी शोधायची ती की? तर कमेंट करून किंवा तुमच्या मित्रांना विचारा कुठे ना कुठे ती असणार. इंटरनेटवर तुम्ही माझ्या हँडलवर जाऊ. तर इंटरेस्टिंग आहे वेगळंच. जस्ट टू एन्श्युअर की यु नो यू हॅव द बर्निंग डिझायर टू जॉईन द मिशन अँड कल्टिवेट रीडिंग हॅबिट. तर नक्कीच तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन या बुकलेट या ऍप्लिकेशनला भेट देऊ शकता आणि असाच बाप्पा आपण 100व्या स्वातंत्र्य दिन साजरा करताना सुद्धा एका डेव्हलप म्हणजेच विकसित राष्ट्र झालेलं असेल हे स्वप्न आपण बघूयात आणि त्या दिशेने आपण वाटचाल सुरू करूयात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि महाराष्ट्र कट्टा सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.